हरिओम डी राम अंबज्ञ. माझे नाव रुपाली रमेश देवलकर. मी मालपाडोंगरी उपासना केंद्रामधून आली आहे. मी माझ्या मिस्टरांचा अनुभव तुम्हाला सांगणार. माझे मिस्टर दोन वर्षापूर्वी भरपूर आजारी होते. त्यांना मुतखड्याचा त्रास होता. तो पण एकदम 15 mm होता. खूप डॉक्टर केले, बापूंकडे पण नेलं. बापू बोलले तो खडा पडेल, पण बघ हे औषध घे. तिथून मी गोरेगावला पण फिरली, आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेली. तिथे पण काय झालं नाही. दुसऱ्या दिवशी तो 2 दिवस ते लग्नीलाच होत नव्हतं त्यांना. दुसऱ्या दिवशी ते बाथरूमला गेले आणि डॉक्टर घरातूनच मी डॉक्टरांना फोन केला, आदित्य हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना. ते डॉक्टरांना म्हटले असं असं आहे, काय करू. ते डॉक्टर बोलले हॉस्पिटलला घेऊन ये आणि तुझ्या मिस्टरांना ॲडमिट कर. मी तिथून माझ्या बापूंच्या फोटोकडे बसून मी खूप बापूंबरोबर भांडली. माझ्या मिस्टरांना तू बरं कर, काही कर, पण ऑपरेशन न करता बरं कर असं सांगून मी तिथून त्यांना घेऊन गेली हॉस्पिटलला. हॉस्पिटलला गेली तर सगळेजण, आमच्या चाळीतली पण लोकं आलेली भरपूर लोकं, गेलो तर तिथे ॲडमिट करायला सांगितलेलं. पण डॉक्टर गेले आतमध्ये आणि डॉक्टरांच्या पाठून माझे बापू असे हात हे करत चालत होते आणि माझ्याकडे बघतात आणि सांगतात तू रडू नको मी आहे असं सांगितलं. आणि ते आतमध्ये गेले आणि त्यांना तपासलं. ते बोलतात तुला काय झालं आहे. तर म्हटलं असं असं आहे. तर ते म्हणतात तुला ॲडमिट करायची जरूर नाही, मी तुला औषधं देतो, गोळ्या देतो, खडा पडेल, तू घाबरू नकोस. तर सगळे चाळीतले लोक जाऊन आले आणि मला सांगतात तू जा डॉक्टरांना भेट, तुला खरं वाटत नाही. तर मी आतमध्ये गेले, डॉक्टरांशी बोलले. डॉक्टर बोलतात तुला काय वाटतं ते आधी मला सांग, तुझं आधी रडणं थांबव आणि मला सांग. तर मी म्हटलं डॉक्टर असं असं आहे, ते काय कसं पाडणार, तर तू कशाला घाबरते, मी आहे ना इथे, मी तुझ्यासाठी 24 तास इथे बसलेला आहे. कधी तुझ्या नवऱ्याला त्रास झाला असेल रात्रीचा तरी मी तुझ्यासाठी इथे हॉस्पिटलला 24 तास बसलो आहे. तू लगेच घेऊन ये हॉस्पिटलला, हे माझं वाक्य 100%. आणि तसं तिसऱ्या दिवशी घरी आले दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी त्यांना बाथरूमला घेऊन गेली. त्यांना मी सांगून ठेवलेलं बाथरूमला तुम्हाला जर लग्नीला जोरात नाही झाली, त्रास होत असेल तर तुम्ही बापूंचं नाव घ्या. ते बाथरूमला बसले आणि एकदम त्यांची लघवीच हे झाली तर ते एकदम ओरडले. म्हटलं बापूंना आवाज द्या. बापूंना जोरात त्याने आवाज दिला बापू करून. बापू म्हटल्याबरोबर तो खडा होता ना, तो वाटण्यासारखा होऊन तो खटकन पडला बाथरूममध्ये. आणि घरी आले आणि मला सांगतात असं असं झालं ग, माझ्या बापूने मला वाचवलं असं सांगितलं. आणि दुसऱ्याशी बघतो तर खरोखरच तो खडा गायब झाला. श्रीराम अंबज्ञ असा माझ्या बापूंचा अनुभव आहे.